गुड आफ्टरनून, नमस्कार. मी अरुण खरात आणि मी विंग्स ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर डिरेक्टर आहे. एक छोटी कंपनी जी 100 स्क्वेअर फीटच्या ऑफिसमधून आम्ही जी सुरुवात केली आणि आत्ता ऑलमोस्ट पॅन इंडिया आणि ग्लोबल डिरेक्शनला आम्ही आता जात आहोत. घरी मोठा भाऊ डॉक्टर, वडील गव्हर्नमेंट सर्वंट. आणि मिडिल क्लास फॅमिलीमध्ये जर बिझनेसचा जर विषय काढायचा तर यू कॅन इमॅजिन सिट्युएशन कशी असते. आता कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये बिझनेस करणं हे सगळ्यांना वाटतं की आपण झिरो डाऊन पेमेंटने काहीतरी चालू करावं किंवा मिनिमम फंडमध्ये कशी आपण बिझनेस करायचं. स्टार्टअपचा सगळ्यांचा तोच इश्यू असतो, आत्ता सध्यासुद्धा आहे. तर आम्ही थोडा एक्सपिरियन्स घेतला वर्कचा, टेल्कोमध्ये थोडं काम केलं, SKFमध्ये ॲज अ इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम केलं, पण तिकडे असं काय मन लागलं नाही आणि म्हटलं की आता काहीतरी वेगळं करावं. तर मनामध्ये तर भरपूर असायचं की टू ट्रॅव्हल, टू रोम अराउंड द वर्ल्ड आणि दुनिया सगळी बघून घ्यायची. तेव्हा माझी सॅलरी होती SKFमध्ये 650 रुपये आणि टेल्कोमध्ये 850 रुपये. सो त्याच्यामध्ये तर काय हे सगळं इम्पॉसिबल होतं. म्हटलं काहीतरी आपला बिझनेस करावा, तर वी स्टार्टेड विथ 100 स्क्वेअर फीट ऑफिस. तर आम्ही STD बूथ सुरू केलं पॅरेलल, एक छोटी 2000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर ॲक्च्युली बिझनेस सुरू केला आणि ट्रॅव्हल एजन्सी सुरुवात केली. एक लक्झरी बसचं तिकिटिंगचं आम्ही एजन्सी घेतली आणि तिथून आम्ही सुरुवात केली आणि रेल्वे तिकीट्स वगैरे आम्ही बुक करायचो. तर त्याच्यासाठी परत लागणारे पैसे तिकडे परत आम्ही जाऊन थोडे अडकून जायचो. तर STD बूथमधलं जे कलेक्शन असतं तर ते कलेक्शन आम्ही रोल करत त्याच्यातून तिकीट इश्यू करायचो, त्याच्यातून आम्ही ते प्रॉफिट कमवायचो आणि तेच वी एस टू कीप ऑन रोटेटिंग. कारण STD बिलचे पैसे भरायचे असतात आफ्टर 30 डेज. तर 30 डेजपर्यंत वी एस टू रोल द मनी अँड ट्राय टू डेव्हलप अ बिझनेस मॉडल. तर असं करत करत आम्ही एक सेकंड हँड कार घेतली, फिएट कार होती तेव्हा, त्याच्यामध्ये थोडं बिझनेस केलं आणि दुसरी कार घेतली. तर हे सगळं पॅरेलली चाललं होतं. जॉब एकाकडी चाललं होतं, एका साईडला बिझनेस चालला होता. तर सकाळी 9 ऑफिसला जायचं, 6 रिटर्न यायचं, 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत आमचं एक शॉप होतं तिकडे जाऊन आम्ही थोडं काम करायचो. 9:30-10 वी टू क्लोज द शॉप, जेवण करायचं, देन रात्री STD बूथमध्ये बसायचं, तो हिशोब बघायचा. ट्रॅव्हल एजन्सीचं सगळं दुसऱ्या दिवशीचे व्हेकल्स आम्ही रोस्टरिंग करायचो, शेड्युलिंग करायचो आणि प्लॅनिंग करून रात्री 12:00 आम्ही शटर डाऊन करायचो. परत सकाळी 4:00 सुरू, 4 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत सगळं शेड्युलिंग रोस्टरिंग करून आम्ही व्हेकल्स डिस्पॅच करायचो. तर हे सगळं करत असताना ऑन टाईम सर्व्हिस डिलिव्हरी आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज वॉट वी यूज टू कॉन्सन्ट्रेट ऑन. त्याच्यामुळे थोडं नाव झालं आणि कॉर्पोरेट स्टार्टेड रेकग्नायझिंग अस. तर असा तो बिझनेस सेट होत गेला. हे सगळं नॉर्मल बिझनेस होतं आणि इट्स ऑल स्टार्टेड विथ दॅट अमाऊंट. तोपर्यंत बँक वगैरे तुम्हाला हात लावत नाही, नोबडी कम्स फॉरवर्ड टू गिव्ह यू मनी आणि नोबडी वूड लाईक टू रिस्क गिव्हिंग मनी टू अ न्यू बिझनेस. तो बॉम्बेमध्ये आम्हाला तेव्हा कॉल सेंटरचा फ्लो वाढत होता आणि मलाड माइंड स्पेसमध्ये तिकडे आम्हाला पहिली ऑपॉर्च्युनिटी मिळाली. तर पुण्यातून मुंबई जाणं परत एक मोठी एक्सरसाइज होती आमच्यासाठी. बॉम्बे म्हटलं तर इट्स लाईक डिफरंट कंट्री, म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जाऊन काम करण्यासारखं होतं. तर आम्ही मलाडला पोचलो, तिकडे रिक्लेम लँडवर, आता जिकडे लखोजी टोयोटाच्या मागे माइंड स्पेसमध्ये एक दॅट वॉज द ओनली टॉल बिल्डिंग देर. मग तिकडे जाऊन आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली तर थोडं तिकडे काम करण्यासाठी. काम सगळं नवीन होतं, आयुष्यात कधी ते काम केलं नव्हतं आणि बघितलं पण नव्हतं. आणि तर अराउंड 2-3 हजार लोकांना एका कंपनीमध्ये ट्रान्सपोर्ट देणं, त्यांचे एका दिवसामध्ये 20 ते 23 शिफ्ट असतात, त्या शिफ्टमध्ये रोस्टरिंग करणं, शेड्युलिंग करणं, व्हेकल्स अलाईन करणे आणि त्यांना पिकअप ड्रॉपची फॅसिलिटी देणे. आणि हे सगळं करत असताना नो डिले आणि झिरो टॉलरन्स ऑन सर्व्हिस लेवल्स. सो एका दिवसामध्ये 20 ते 22 शिफ्ट सगळे ऑन टाईम आणायचे आणि 100% डिलिव्हरी वी हॅव टू अचीव.
म्हणजे ही आमच्यासाठी परीक्षा, म्हणजे 2001 पासून जे परीक्षा देतो आहे अजून आम्ही परीक्षा देतो आहे, कारण जेवढ्या कंपनीजमध्ये आता आम्ही काम करतो आहे सगळीकडे तेच SLA असतात, तेच सर्व्हिस लेवल रिक्वायरमेंट असतात. तर त्या कंपनीमध्ये ॲक्च्युली आम्ही शिकलो मास ट्रान्सपोर्टेशन कसं करायचं आणि एक नवीन मॉडेलमध्ये आम्ही एंट्री घेतली. आत्ता आम्ही ऑलमोस्ट 5000 व्हेकल्स मॅनेज करतो पॅन इंडिया, पुणा, बॉम्बे, हैदराबाद, बँगलोर, चेन्नई, गुरगाव, आणि वी आर द फर्स्ट कंपनी टू गो ओव्हरसीज. आम्ही आता बुक माय कॅब म्हणून एक ॲप्लिकेशन आहे ते आता लॉन्च करतो आहे, आणि ते आम्ही मॉरिशस, थायलँड, सिंगापूर, व्हिएतनाम ह्या कंट्रीजमध्ये आम्ही लॉन्च करायचा प्रयत्न करतो आहे. ते ह्याच्यासाठी की पहिल्यापासून विचार होता की काहीतरी मोठं करायचं, ग्लोबल करायचं आणि मेक युअर एक्झिस्टन्स फेल्ट टू द सोसायटी. तर डायरेक्टली इनडायरेक्टली आम्ही ऑलमोस्ट 6000 फॅमिलीशी कनेक्टेड करतो. त्याच्यामध्ये बरेचसे जे हे 5000 फॅमिलीजमध्ये आमचे स्टाफ, 500 लोकांचा स्टाफ आहे, ज्याच्यामध्ये सुपरवायझर, साईट इन्चार्ज आणि ऑडिटर्स वगैरे असतात. सो माय वाईफ इज देअर, टू शी इज ऑल्सो MCOM अँड मॅनेजमेंट स्टुडंट, तर त्यांना पण मी इन्वॉल्व केलं बिझनेसमध्ये. शी इज अनदर डिरेक्टर इन दिस कंपनी आणि शी मॅनेजेस द HR कंपोनंट, स्टाफिंग, रिक्रुटमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क सगळे ते इन्वॉल्व करतात. तर वी आर द फर्स्ट कंपनी इन इंडिया जे आम्ही मालक चालक मॉडेलला डेव्हलप केलं आणि या स्टेजला आणलं. तर आमच्या कंपनीमध्ये आय कॅन प्राऊडली से 1500 लोक मालक चालक मॉडेलमध्ये स्वतःच्या बिझनेसचे ओनर आहेत ते. सो दिस इज वन ऑफ द बिगेस्ट अचीवमेंट्स व्हॉट वी फील. देन वी स्टार्टेड अ कन्सेप्ट ऑफ अ लेडी ड्रिव्हन टॅक्सी प्रोग्रॅम, त्याचं नाव आहे विंग सखी. तर ह्याच्यामध्ये आम्ही लेडी ड्रायव्हर्स आम्ही त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केले आणि एक्सपेक्टेड मदर्स किंवा फिमेल्स ट्रॅव्हलिंग ॲट नाईट आफ्टर 10 o'clock त्यांना आम्ही ते सर्व्हिस ते विंग सखीमधून देतो. आर्मी लोकांना एनरोल केलं आणि त्या स्कीमचं नाव दिलं जय जवान. तर जेवढे आर्मी रिटायर्ड लोकं असतात जे अर्ली व्हॉलंटियर घेतात किंवा त्यांचे फॅमिली मेंबर्स, त्यांना आम्ही सेफ्टी सिक्युरिटीसाठी त्यांना एनरोल करायचा प्रयत्न केला आणि त्यांना आम्ही लॉन्च केला चंदीगडमध्ये. तर नॉर्थमध्ये स्पेशली विथ ड्रायव्हर्स सेफ्टी सिक्युरिटीचा इश्यू भरपूर असतो. तर तिकडे जेव्हा एक आर्मीचा माणूसच स्वतः गाडी चालवतो तर व्हॉट कॅन बी मच मोर सेफ अँड सेक्युअर दॅन दॅट. सो दॅट वॉज वन ऑफ द आयडिया अँड दॅट वी इम्प्लिमेंटेड. सो वी गॉट व्हेरी गुड रिस्पॉन्स फ्रॉम द गव्हर्नमेंट, फ्रॉम द पीपल देअर अँड इव्हन फ्रॉम द डिफेन्स फोर्सेस. ते करत असताना अजून एक वाटलं की अजून काहीतरी नवीन करावं म्हणून, तर आम्ही एक नवीन सर्व्हिस सुरू केली जी आता बॉम्बेमध्ये आम्ही लास्ट इयरला लॉन्च केली. तर इट इज कॉल्ड विंग्स रेनबो. तर विंग्स रेनबोमध्ये इट इज स्पेशली फॉर द LGBT कम्युनिटी. आपण जे बघतो की ट्रान्सजेंडर्सला वगैरे जनरली बाहेर कुठे रिस्पेक्ट मिळत नाही आणि दे एंड अप डुईंग ऑड जॉब्स, तर त्यांना ट्रेन करून, रिक्रूट करून त्यांना गाडी आम्ही पहिला जॉबचा अपॉर्च्युनिटी दिली आणि ओवर अ पिरियड ऑफ 5-6 मंथ्स वी आर ट्राईंग टू कन्वर्ट देम इन टू नाव मालक चालक. सो त्यामुळे त्यांना वाटेल की आपला स्वतःचा बिझनेस आहे, आम्ही कुठे जॉब करत नाही आणि स्वतःचे बिझनेस आणि स्वतःची गाडी ते मेंटेन करू शकतात. तर बॉटम लाईन इज दॅट की तुम्ही बिझनेस कशातूनही डेव्हलप करू शकता, कुठल्याही मॉडेलने डेव्हलप करू शकता आणि टाईम कॅन चेंज, सिट्युएशन कॅन चेंज आणि ह्या सिट्युएशनमध्ये नवीन नवीन बिझनेस मॉडेल पण तुम्ही जनरेट करू शकता. तर त्याला यू डोंट हॅव टू वेट फॉर मनी ऑर फंडिंग ऑर अ कोझी ॲटमॉस्फिअर. मनामध्ये एक जिद्द असेल आणि एक जोश असेल तर तुम्ही 100% यू कॅन टेक युअर कंपनी टू अ न्यू लिमिट्स. सो कुठल्याही बिझनेस करण्यासाठी लिमिटेशन नसतात, फक्त आयडिया असायला पाहिजे आणि पॅशन आणि जोश असायला पाहिजे. तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकता बट डू इट विथ डेडिकेशन अँड सी हाऊ यू कॅन हेल्प द सोसायटी ऑल्सो. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.